आता एक काम कर, काय? ती सगळी पुस्तकं स्टाफ रूम मधल्या एखाद्या कपाटामध्ये लपवून ठेव. हर्षासाठी आली असेल, तो आष्टीला गेलाय मीटिंग साठी. कधी कधी दोन अगदी विरुद्ध स्वभावाची माणसं एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांच्या नकळत. असं वरीला नक्की काय वाटत असेल? तिला सुद्धा मनातलं व्यक्त करणं कठीण जात असेल. हर्ष चार शब्द गोड काय बोलला तर ती आणि तिच्या घरातली उंच भराऱ्या मारायला लागलेत. अहो एक काम कराल माझं? काय? शाळेतून येताना फार्मसीतून दुग्धबाव लेप घेऊन या, माझे पाय दुखायचे थांबले नाहीयेत अजून. सुधा, तुझ्या पायावरची सूज अजून गेलेली नाहीये. ही सूज पाय दुखण्याचीच असेल असं नाही, कदाचित वेगळंच काहीतरी कारण असू शकेल. तुला ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितले होते, केलीस? नाही, वेळच नाही झाला. मला वेळच झाला नाही, वेळ झाला नाही हे काही कारण असू शकतं का सुधा? अहो घाई काय आहे, करीन ना मी टेस्ट, मला काही होत नाहीये. मग काय व्हायची वाट बघत बसायचंय का? कितीदा सांगितलं तुला ब्लड टेस्ट करून घे, ब्लड टेस्ट करून घे, तुला ह्या विषयाचं गांभीर्य कळत कसं नाही सुधा? तुम्ही ना खूप जास्ती काळजी करताय. अहो आतापर्यंत मला कधी काही झाल्याचं बघितलंय का तुम्ही? ठीक, तुला माझं ऐकायचं नसेल असंच जर तू ठरवलं असशील तर ठीक आहे. तसं नाही हो. तसं नाही मग कसं? हल्ली ना सुधा तू स्वतःच खरं करत असतेस, स्वतःची आबाळ करतेस, दुसऱ्यांच्या मागे धावत असतेस. अगं तुलाच काहीतरी झालं तर? नको नको ते विचार येत मनात. तुला तुला आमच्या त्या जगताप सरांच्या बायकोचं ठाऊक आहे ना, ती सुद्धा अशीच अशा बोलायचा सुद्धा धीर होत नाही मला. पोहे थंड होतात, खाऊन घेत. मी काय बोलतोय आणि तू काय बोलतेय सुधा? पोहे ते काय नाही, जोपर्यंत तू डॉक्टरांकडे जाऊन येत नाहीस तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. अहो गुड मॉर्निंग प्रियंका. व्हाट्स सो गुड अबाउट दिस मॉर्निंग? आई एम व्हेरी अपसेट. काल माझ्या बरोबर यायचं सोडून तू अष्टीला निघून गेलास. मला एक महत्वाची मीटिंग आली. असावरी बरोबर मी मीटिंग साठीच गेलो होतो, पण मंदिरात आसावरी भेटली. तू कधीपासून देवभक्त झालास? आसावरीला भेटण्याची हमखास जागा म्हणून मंदिराच्या पायऱ्या चढायला लागल्यास? मी काय करावं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे प्रियांका. काय हा खरंच फक्त तुझा प्रश्न आहे हर्ष? ठीक आहे, तुझ्या ह्या वागण्याचं उत्तर मी देऊ शकते. डोंट फॉरगेट दॅट. मी खूप वाट पाहिली तुझी हर्ष, तुझ्या प्रेमाखातर खूप अपमान सहन केलाय मी, खूप उपेक्षा सहन केली. Now it's enough. This time. Thank you.
कसला विचार करताय सुधैया? घराला आणि गोठ्याला कुठलं छप्पर वापरायचं? अंतरा अगं, अशी एक जाहिरात यायची नाही का रेडिओवर आम्ही लहान असताना? पण तू कसला विचार करतेस? मी ब्लड टेस्टला गेले नाही ना, म्हणून तुझे बाबा रागावून शाळेत गेलेत, काही न खाता पितात. बरं झालं, असंच पाहिजे तुला, असंच पाहिजे, असंच पाहिजे. बाबांनी उपाशी राहायला पाहिजे. आई, आम्ही ना सगळेजण तुझ्यावर जरा जास्तच प्रेम करतो. आम्ही तुला जरा जास्तच लाडावून ठेवलंय म्हणून तू आमचं ऐकत नाहीस. आई प्लीज सोड. ताई, सावरी ताई, सांग ना काय झालं. आई प्लीज सोड ना. काय केलं आता? मी मस्करी करत होते. ताई मस्त, थँक्यू, मस्त साडी आहे. साडी मस्त आहे, मी नाहीये मस्त. तू मस्तच आहेस ग, तू नेहमीच मस्त दिसतेस. पण आज आपण जरा जास्तच मस्त दिसताय. मी काय अशी छान साडी वगैरे घालणार नव्हते. पितळेबाईंनी मला निक्षून सांगितलं, सावरे तू वादविवाद स्पर्धेत भाग घेतलायस ना, मग तू छान तयार होऊनच आलं पाहिजेस. आता पालक शिक्षक वादविवाद स्पर्धा आणि चांगले कपडे याचा काही संबंध आहे का? अगं कौतुकाने म्हणाले असते त्या, म्हणून तर नेसले. पण सावरे, तुला बघून असं काही वाटत नाही की तू शाळेत बिळेत चालली आहेस. असं वाटतंय की आज तुला बघायला कोणीतरी येणार आहे म्हणून तू तयार झाली आहेस. परत काय तो विषय काढते साई, उगीच मूड ऑफ करू नकोस. चल निघते मी. स्पर्धेत बक्षीस घेऊनच ये. आई ऐक ना ग, हे बघ, सावरीताईला तशी पण लग्नाची घाई नाही आहे, तर तू तिच्यासाठी मुलगा शोधण्यापेक्षा माझ्यासाठी मुलगा का नाही बघत? म्हणजे मी लग्नाला एकदम तयार आहे. तुला काही लाज? आत्ता कशाला लाजू, मी डायरेक्ट माझ्या लग्नात लाजी. अंतरा, मी इतक्या तुला लग्न करून दूरबीर पाठवायला अजिबात तयार नाही आहे. माझा लाडोबा आहेस ना तू. अजिबात नाही, मला माहिती आहे तुझं आणि बाबांचं माझ्यापेक्षा ताईवर जास्त प्रेम आहे. आई बाबांचं आपल्या मुलांवर असं कमी जास्त प्रेम असतं कधी? खरं म्हणजे म्हणतात की आई बाबांचं आपल्या शेंडे फळावरच जास्त प्रेम असतं. आता कधी ना कधी तुझं लग्न करून पाठवायला लागेल आम्हाला. पण मी लग्न करून सासरी नाही जाणार. म्हणजे बिन लग्नाची राहणार, आमची सुटका नाहीच. मी लग्न करणार आहे, पण मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला असं सांगणार की जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर एक तर तुला आमच्या घरात येऊन राहावं लागेल, किंवा मी माझी आई, माझे बाबा आणि आमचं सगळं घर तुझ्या घरी येऊन राहणार. कबूल? कबूल. कबूल, एकदम कबूल. ये मग आता मुलगा बघायचा, लग्न करायचं, मग त्याच्यासाठी स्वयंपाक करायला शिकायचं. चला आई. चला चला चला. अंतरा, अंतरा, संध्याकाळी काय करतेस? अंतरा हल्ली काय झालं तुला? तू माझ्याशी नीट बोलत का नाहीयेस? सगळं नाहीये ग. मग येणार ना माझ्या बरोबर मार्केटमध्ये संध्याकाळी? नाही, कारण मला जयकडे जायचं. काय? कधी?
संध्याकाळी एकटीच मग त्यात काय झालं? त्याच्या आई वडिलांची माझी ओळख व्हावी म्हणून त्याने मला त्याच्या घरी बोलवलं. मला नाही वाटत हे खरं असेल. तुला खरं नाहीच वाटणार ग. अंतरा अंतरा अंतरा, हे बघ तू जयकडे जाऊ नयेस असं मला वाटतं. साक्षी आता खूप झालं हा, तू गप्प बस आता. तू तू हे असं काहीतरी येऊन मला बोलणार मला माहित होतं म्हणून म्हणून मी तुला काही सांगत नव्हते. पण आता तू काहीही बोललीस तरी मी जयकडे जाणार आहे आणि तू जाग. तुला जिकडे जायचं ना तिकडे तू एकटी जा. मला माहितीये माझी आणि जयची मैत्री तुला का खटकते. तू का जळतेस आमच्यावर? अगं काय बोलतेस तू हे? साक्षी तू जाग, मला नाही बोलायचं. अंतरा हॅलो प्रिन्सिपल मोहिते बोलतोय. हॅलो मी बोलते. तुम्ही तुम्ही काही न खाताच गेलात शाळेत, किती रागवायचं. जाईन म्हटलं नऊ द्या, खरंच जाईन. नक्की तुमची शपथ. तुमची शपथ म्हटलं ना आता आणखी काही सांगायला हवं. ठीक आहे ठीक आहे. नाही मी शाळेत डबा पाठवलाय, खाऊन घ्या. हो खातो. जी आत येऊ का? हा बघ आलास तुझा तुकाराम तुझा डबा घेऊ. डबा खाऊन घ्या आणि डोकं शांत ठेवा. हो हो ठेवतो ठेवतो ठेवू. डबा आणलाय गुरुजी जेवणाचा. एवढं एक काम हटवतो आणि मग खातो. नाही नाही आधी खाऊन घ्या, काम काय होत राहतात. हो पहिले खाऊन घ्या. चला मी पाणी आणतो बघ. ठीक आहे. आज खरोखरच भूक लागली आहे. मोहिते गुरुजी आत येऊ का? आपण आम्ही मुलांचे पालक आहोत. बोला काय म्हणणं आहे? आम्हाला शाळेच्या संस्कृत पाठ्यपुस्तकाविषयी विचारायचं आहे. तुम्हाला सरकारकडून पुस्तकं मिळाली असताना तुम्ही पुस्तकं मिळाली नाही असं सांगता? आपण खरंच मला तसा फोन आला होता. आपण पुस्तकांची डिलिव्हरी कधीच झाली आहे तुमच्या शाळेत? काय अहो विचारणं आहे कायद्यानी सरांना. सर मलाही माहित नव्हतं, आत्ता सुळे म्हणाला. कदाचित तो मला सांगायलाही विसरला असावा. कुठे आहे तो? बोलवा त्याला. सर सुळ्या शाळेत आलेला नाही. कशाला नाटक करता मोहिते सर? आम्हाला ठाऊक आहे सरकारकडून पुस्तकं मिळालीच नाही असं सांगायचं. पालकांना बाहेरून पुस्तकं नवीन खरेदी करायला लावायची आणि सरकारकडून मिळालेली पुस्तकं बाजारात नेऊन विकायची आणि त्यावर पैसे कमवायचे, हे असले तुमचे धंदे. काय बोलताय काय तुम्ही? मी एका शाळेचा मुख्याध्यापक असं करू शकेल? काही सांगू नका. अहो एका शाळेच्या मुख्याध्यापकानं शाळेचं भंगार विकून परस्पर 20,000 रुपये कमावले आणि स्वतःच्या खिशात टाकले. अच्छा अच्छा आमचे मोहिते सर तसे नाही आहेत. म्हणजे निदान त्यांचा लौकिक तरी तसा नाही आहे. ते कळेलच आता चौकशी बसल्यावर आम्ही गप्पा बसणार नाही. हो आणि तुमच्यासारखे लोक जर असं करायला लागले तर सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाचं काय होईल? ते काही नाही, तुम्हाला याचा जबाब द्यावाच लागेल. आमच्या मुलांवर अन्याय होतोय. आम्ही तुम्हाला you
खरंच असावं. तू खूप छान बोललीस, अगदी आमच्या मनातलेच मुद्दे मांडलेस तू. हो की नाही सर? हो ना. आजची शिक्षण पद्धती, परीक्षा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा निकष, हा विषय इतका आपला रंगला ना की स्पर्धा फारच छान झाली. हो ना सर, म्हणजे मुलांची ग्रहण शक्ती आणि अभ्यास वृत्ती सतत बदलत असते, त्यामुळे चौथीत किंवा सातवीतच मुलांना सक्षम किंवा निर्बुद्ध ठरवणं किती चुकीचं आहे. खरंय. अगं आपल्याला कितीतरी अनुभव येतो नाही का? प्राथमिक वर्गात नंबरात मागे पडलेली मुलं माध्यमिक वर्गात डायरेक्ट गुणवत्ता यादीत येतात. हं आसावरी, तुझे सगळेच मुद्दे अगदी महत्त्वाचे आणि मोलाचे होते. पण मी खेर सरांशी आणि बाबांशी या विषयावर बोलले होते हं, शिवाय अनेक पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलले होते. अगं पालकांना त्यांची बाजू मांडल्यामुळे आनंद झालाच, पण तुझ्या वक्तृत्वाला सुद्धा दाद दिलीच पाहिजे. अहो टाळ्यांचा कडकडाट बोलतच होता की. हो ना. प्रमुख पाहुण्यांना सुद्धा राहवलं नाही, त्यांनी खास बक्षीस देऊन आसावरीचं कौतुक केलंय. आसावरी, त्या दिवशी इथे हर्षवर्धनांबद्दल इतकी चर्चा चालू होती तेव्हा आम्हाला बोलली नाहीस की इतक्या मोठ्या माणसाची तुझी इतकी चांगली ओळख येते? हो ना. बनसोडे, अहो मोठ्या माणसांची ओळख सांगून पुढे पुढे करणाऱ्यांपैकी आहे का आपली आसावरी? नाही, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. तुम्ही म्हटलात ना पितळे मॅडम, ते अगदी बरोबर आहे. ते खूप खूप चांगल्या मनाचे आहेत, खूप मोठ्या मनाचे आहेत, आणि म्हणूनच त्यांनी दिलेलं बक्षीस मी स्वीकारलं. पण आसावरी, आता आम्हाला पार्टी हवी. हं दिली आम्ही तुला सर. अगं आसावरी, आम्ही तुझं कौतुक करायचं की तू जिंकलीस म्हणून तूच आम्हाला फुकट खायला घालायचंस. हे बघ, ते काय नाही, मी माझ्या बायकोला उद्या सांगणार आहे दुधी हलवा करून दे, कारण आसावरीला खूप आवडतो. खरं सांगू मॅडम, सर तुमच्या सगळ्यांच्या कौतुकानेच माझं मन गोड झालंय. कम ये ना. हे माझं घर. वाव यार, खूप मस्त आहे तुझं घर. आहे ना. काय घेणार तू? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक? नको, काही नको आहे मला. बी कम्फर्टेबल. आय एम कम्फर्टेबल. मॉम डॅड येतीलच इतक्या 15-20 मिनिटात. ओके. त्यांचा मेसेज आला होता. मी काय म्हणतो अंतरा, तुझ्या कंपनीमध्ये 15-20 मिनिटं अशी चुटकी सरशी निघून जातील, नाही का? पुरे. आय मीन इट अंतरा. मला ना तुझ्यासारख्या अशा बडबड्या, बिनधास्त, बबली मुली खूप आवडतात. हो का? अशा किती मुली आवडल्यात तुला? मुली आवडल्यात ग, बट यू आर अल्टिमेट. अल्टिमेट. अंतरात तू जर मला एकदा हो म्हणलीस ना, आय बी द लकीस्ट गाय ऑन दिस अर्थ. सगळ्या मुलींजवळ बोलून बोलून वाक्य मस्त पाठ केली आहेस तू. वाय डोंट यू बिलीव्ह मी अंतरा? विश्वास कर माझा, एकदा बघ स्वतःला आरशात. अंतरा तू सांग ना मला, मी नाही आवडत तुला.